युवांच्या भविष्याचा विषय आम्ही चुकीचं काय बोलत नाही, आम्ही चुकीचं काय बोलत नाही। रोहित पवार, रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फुट होते हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते। रोहित महोदय याच्यामध्ये आपण जर बघितलं, साहेब जाधव साहेब बोलू दे ना, देशमुख साहेब 2 मिनिटात संपवतो साहेब लगेच। अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये जर आपण मेन पॉइंट बघितला तर तो पेपर फुटीच्या बाबतीत आहे। अध्यक्ष महोदय, इथं गृहमंत्री साहेब इथं बसलेले आहेत, त्यांना पॉइंटेड प्रश्न जो माझा असणार आहे तो म्हणजे, एक तर पेपर फुटीचा कायदा यावा यासाठी युवा असतील, विद्यार्थी असतील, आम्ही सुद्धा आंदोलनं केलेली आहेत, 800 किलोमीटर तिथं चाललेलो आहे, मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे, उपोषण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे। पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपर फुटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का, हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय। कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या, तलाठी भरती घ्या, महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या, मुंबई उच्च न्यायालय घ्या, या सगळ्यामध्ये बोलतो ना, या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत। केंद्र सरकारने जो कायदा आला, केंद्र सरकारचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत, पण जेव्हा आपण कायदा आणू त्याच्यावर जेव्हा चर्चा होईल त्याबद्दल आम्ही नक्कीच बोलू। पण अध्यक्ष महोदय, याच अधिवेशनामध्ये हा कायदा येणं फार महत्त्वाचा आहे, तर याच्या पुढे सुद्धा भरती होणार आहे, त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी घ्यावी। अध्यक्ष महोदय, होम मिनिस्टर साहेब बोलत असताना कदाचित त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना, ए बाबा बोलू द्या, ए युवांच्या भविष्याचा विषय आम्ही चुकीचं काय बोलत नाही। रोहित पवार, तुम्ही माझ्याकडे बघून बोला, तुम्ही त्यांना उत्तर देतात का? अध्यक्ष महोदय, तुम्ही बघाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना बसून बोलू नका। बोला। अध्यक्ष महोदय, मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती कदाचित थोडी अपुरी वाटते, कारण त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झाली, म्हणजे एफआयआर झालेला आहे। अध्यक्ष महोदय, आमच्याकडे 5-7 तलाठी भरतीच्या बाबतीत एफआयआर झालेला आहे, त्यांच्या विभागाने केलं, तिथे जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। पण विषय एवढाच आहे की एक आपल्याला इथं पेपर फुटीचा कायदा कधी आणला जाईल, कारण काय होतं, त्यांनी उत्तर देत असताना आकडेवारीबद्दल बोलले, त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो। नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने होतो। नीट मध्ये ग्रेस मार्कच्या बाबतीत घोळ झाला, तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो। त्यामुळे याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे, आमची विनंती आहे, युवांची विनंती आहे, विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का? आणि जे काही मगाशी डेटा तुम्ही माहिती दिली ज्याच्यामध्ये एफआयआर एकच झाले असं नसून अनेक एफआयआर त्याच्यामध्ये झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे एफआयआर आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हा सगळ्यांना तुम्ही द्याल का? माननीय अध्यक्ष महोदय, मी पेपर फुटीच्या संदर्भात जो एफआयआर झाला त्या संदर्भात सांगितलं, तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते, ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते, आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं, त्यामुळे तो विषय झालेला नाही त्या ठिकाणी। मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो, कुठली गोष्ट लपवण्याचं कारण नाही आहे। जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावं लागेल, पण आता मी सांगितल्याप्रमाणे 1,00,000 लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं जर राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारपेक्षाही ही सगळी, म्हणजे मी विशेष उल्लेख करेन की जीएडी विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा विषय सांभाळत आहेत, आमचे सचिव आहेत, सगळे अधिकारी आहेत, आपल्या एजन्सीज आहेत, या सगळ्यांनी उत्तम काम केलं। आता खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला, प्रयत्न हरून पडला, त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचं ते काम आपण केलं। पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला, पेपर फुट होते हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे। एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला, प्रयत्न हाणून पडला, त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचं ते काम आपण केलं। पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फुट होते हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे। या ठिकाणी 1,00,000 लोकांना जर नियुक्ती मिळत असेल, हा राज्यात नाही,
हा राज्यात नाही, हा देशातला रेकॉर्ड आहे. हा देशातला रेकॉर्ड आहे कुठल्या एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये नियुक्त द्यायच्या. त्यामुळे अध्यक्ष मोदे आणि निश्चितपणे अध्यक्ष मोदे, पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे. त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे. मध्यंतरी काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांची आमची चर्चा झाली. एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते, त्याच्या संदर्भात चर्चा झाली. आणि त्यावेळेस मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलं आहे, त्या डेलिगेशनला मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत.